पुण्यातील शिक्षण संस्थांविरोधात भीम आर्मीनं आंदोलन केलंय. दलित मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारून उद्योगपती आणि व्यावसायिक लोकांचा मुलांना प्रवेश दिला जातो असा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे. कॅम्प परिसरातल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत सरकारच्या निषेधार्थ ढोल ताशांच्या गजरात आंदोलन केलं. यावर योग्य निर्णय झाला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मीनं दिलाय. तो या शाळांमध्ये 50% वर अल्पसंख्याक आहेत का याची चौकशी सगळ्यात सर्वप्रथम शिक्षण विभागाने केली पाहिजे. कारण अल्पसंख्याक नावाने प्रचंड अनुदान लाटणाऱ्या शाळांमध्ये तिथली परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी बहुसंख्यांवर अन्याय केला जातो आणि त्याशिवाय अल्पसंख्याक मुलं देखील त्या ठिकाणी घेतली जात नाही. केवळ बिल्डर, भांडवलदार, व्यावसायिक, उद्योगपती यांची मुलं त्या शाळेमध्ये घेतली जातात आणि त्यांच्याकडनं प्रचंड डोनेशन घ्यायचं आणि नफेखोरी वृत्ती या शाळांची चाललेली आहे. या सगळ्या प्रश्नांकडं इथलं जे शिक्षण प्रशासन आहे ते दुर्लक्ष करतं आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की जर आम्हाला तुम्ही शिकूच देणार नसाल तर आता आम्ही वाचणं बंद करतो आणि नाचणं सुरू करतो आणि म्हणून या कार्यालयावर आम्ही नाचत वाजत गाजत यांचा निषेध करतोय.